ताज्या बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सावधानता बाळगल्यास कोरोनावर मात करता येते, वैद्यकीय अधिकारी रेखा तराळ. कोरोना रोगावर निश्चित औषध जगामध्ये उपलब्ध झालं नाही, मात्र सावधानता बाळगल्यास या रोगावर मात करता येते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती लॉकडाऊनच्या काळामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून ज्यांनी जनसेवा केली ती निश्चितच इतरांना प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन कुरुंदवाड येथील वैद्यकीय अधिकारी रेखा तराळ यांनी केलं. त्या सुरेश कडाळे फाउंडेशन कोल्हापूरच्या वतीनं पालिका सफाई कर्मचारी प्रसिद्ध माध्यमे 8 वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर यांनी लॉकडाऊनच्या काळात केलेल्या अद्वितीय कामगिरीबद्दल मानपत्र व सत्कार आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयरूप बाबासाहेब कडाळे हे होते, तर सुरेश कडाळे फाउंडेशनचे प्रमुख सुचितोष कडाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वांनी सहकार्य केल्यामुळेच आरोग्य विभाग चांगल्या पद्धतीनं लॉकडाऊन काळात काम करू शकला. पालिका प्रशासन पदाधिकारी व कुरुंदवाड परिसरातील रहिवाशांनी चांगलं सहकार्य केलं हे कोणीही विसरू शकणार नाही, असंही शेवटी त्या म्हणाल्या. सुचितोष कडाळे माजी नगराध्यक्ष सुरेश कडाळे यांनी मनोगत व्यक्त केलं. स्वागत व प्रास्ताविक साहिल शेख यांनी केलं. माजी प्राचार्य जेपी जाधव, मेडिकल असोसिएशनचे अनिल दळवी, ज्येष्ठ पत्रकार सुरेश कांबळे, बाबासाहेब मोरे, नंदू सुतार, गणपती कोळी, राजगोंडा पाटील, उमेश माळगे, तुकाराम पवार, रणजित आवळे, इजाज खान पठाण, नागेश गायकवाड, रमेश सुतार, सतीश पाटील, शाहीर आवळे, महिला सफाई कामगार विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. महानकरे न्यूजसाठी कुरुंदवाडहून इजाज खान पठाण.